सावली आहे. गाइस लंच ब्रेक संपलाय, चला लवकर आवरा सगळ्यांनी, चला स्टार्ट करायचंय. कसला ऍक्टर शोधून आणलायस ग, ऍक्टिंगच जमत नाहीये त्याला. आपली ऍड चांगली नाही झाली ना तर कस्टमर नाराज होतील. आईली तू काम करत असल्याचं नाटक तर करत नाहीस ना? डेरेन काही बोलू नकोस, मी माझं काम करते. तू मध्ये मध्ये करणं थांबवलंस तर मी कस्टमरशी बोलू शकेन ना. तू कायम मध्ये मध्ये करतेस, काय काय प्रॉब्लेम काय तुझा? हे बघ फार झालं. हे बघ तू मला तुझ्यासोबत काम करायची इच्छा नाही. अरे यार भांडताय काय लहान मुलांसारखं? काय झालंय, प्रॉब्लेम काय, कसं चाललंय? कम ऑन लेट्स डिस्कस, कम ऑन टेल मी. आपली वाट लागली जान का? आयलीनने जो ऍक्टर सिलेक्ट केलाय ना तो इतका फालतू आहे ना. अरे यार फालतू वगैरे नाहीये, मगाशी तो जरा घाबरला होता एवढंच, बाकी काय नाही. त्याला सध्या हसायला सांगितलं तर त्याला तेही जमत नाहीये. साधं ज्यूस पी त्यांना हसता येत नाहीये. त्याला त्याला ऍक्टिंगच जमत नाहीये जान. अगं असं चालायचं, आपण सोल्युशन काढूया. मी सुद्धा हिला हेच सांगते, हिला पटतच नाहीये, माझं काही ऐकतच नाही, फक्त नेगेटिव्ह विचार करत असते. मला एक कळत नाहीये की तू एवढा शांत कसा काय राहू शकतोस. मिस डेरेन, ऍक्टरचं पोट बिघडलंय, आता काय करायचं आपण? काय असं कसं झालं? जे त्याला डायरिया झालाय, त्या ऑर्गॅनिक ज्यूस मुळे त्याचं पोट बिघडलंय. तो टॉयलेट मध्ये कसले कसले आवाज येतात टॉयलेट मधून, मला काय सुचतच नाहीये काय करावं. प्लीज एवढं पॅनिक होऊ नका, आपण काहीतरी सोल्युशन काढूया. शांत व्हा, तुम्ही कामाला लागा, मी बघतो काय करायचं ते, विचार करतो यावर. चला जा जा कामाला. कुठे चाललाय शान? अरे कुठे चाललायस तू आणि काय करायचं ठरवलंयस? काय चाललंय हे? हा एवढा शांत कसा काय राहू शकतो? हो ना, जरा सगळे विचार करा. माझं तर डोकं चालत नाहीये, मी जाऊन आयहानशी बोलतो. आयहान कोण आहे? जे जे आयहान, ती आपल्या ऑफिस मध्ये आहे का? नाही ऑफिस मधली नाहीये. आयहान, मला तुझ्या मदतीची गरज आहे. काय झालं? ऍक्च्युली तो ऍक्टर आहे ना, त्याचं पोट बिघडलंय, डायरिया झालाय, त्याला आम्हाला नवीन ऍक्टर हवाय. प्लीज माझी मदत कर, प्लीज आयहान माझी मदत कर प्लीज. काय चाललंय याच? प्लीज प्लीज मदत कर, प्लीज प्लीज प्लीज. हाय, हॅलो, मी आयहान, जे जे ची लाईफ कोच आहे मी. हॅलो, जे जे ची लाईफ कोच. जे जे म्हणाला तुम्हाला नवा ऍक्टर हवाय, आपण अरेंज करू शकतो, आपण काहीतरी सोल्युशन काढू. एवढं सोपं नाही आहे ऍक्टर मिळणं, पण तरी सुद्धा आपण. हो तेच सर, आता लगेच दुसरा ऍक्टर कुठून मिळणार आहे? काय म्हणाले? मला ऍक्टर मिळाला. प्लीज कर ना, प्लीज कर ना उस्मान. नाही नाही, अरे तुला जमेल रे, खरंच जमेल. अरे जस्ट ड्रिंक करायचंय तुला, जमेल ना उस्मान, प्लीज जमेल रे तुला. तुला फार काही नाही करायचंय, टेन्शन घेऊ नकोस ना. हो म्हण प्लीज, माझ्यासाठी हो म्हण ना. हो म्हण ना. तयार आहात ना? आय थिंक सो. ओके सुरू करूया, चला सुरू करूया. ओके गाइस, लाइट्स कॅमेरा ऍक्शन. Cut it, cut it. Ah.
छान समीर छान. व्हेरी गुड. शॉट परफेक्ट मिळाला म्हटल्यावर रिटेक करायची गरज नाही, काही गरज नाही. ओके गाईज, शूट वॉज डन, थँक यू, पॅक अप. मस्त वाटलं, वेल डन, वेल डन, मस्त, थँक यू सो मच, छान झालं, थँक यू, हॅव अ गुड डे, गुड डे. खूप वेळ लागला पण शॉट घ्यायला. वेळ लागला रे पण एकदम परफेक्ट झाला. हा मध्ये आहेच जान, आपण निघूया का? पॉलिन, ऍक्च्युली मला थांबावं लागेल. जोपर्यंत क्रूचं सगळं आवरत नाही तोपर्यंत मी इथून हलू शकत नाही. तुला जायचं तर जा. ठीक आहे, मी पण निघालोच आहे, वाटल्यास माझ्यासोबत ये. ओके, मग मी गाडीपाशी जाऊन थांबते. ओके, ठीक आहे, बाय बाय. बाय बाय. मिस्टर एमरे, मिस्टर एमरे, तुमच्या गाडीमध्ये जागा आहे का? हो, पण माझ्यासोबत पॉलिन आहे. बऱ्याच जणांनी गाड्या आणले, तू त्यांच्या गाडीतून जा ना. ओके, ऑफिसमध्ये भेटूया. ओके, बाय. लैला, आमच्या गाडीत जागा आहे, आमच्या सोबत येतेस का? ओके, मी तुमच्या सोबत येते. थँक यू. सेनेम, माझा ऐकशील उगाच स्वप्न बघू नकोस. तू स्वतःलाच हर्ट करून घेतेस आणि तू जे ठरवलं होतंस ते विसरलीस. ठीक आहे बाई. मुलीनो, आवरावरी झाली का? चला. मी येणार नाही आता, मला जंगलातली फुलं तोडायला जायचंय, तुम्ही जा. सनेम, ये आमच्या सोबत, तुला एकटीला असं जंगलात सोडून मी नाही जाणार. तुझे आई बाबा मला विचारतील आमची सनेम कुठे, मग मी त्यांना काय सांगायचं की सनेमला एकटीला जंगलात सोडून आलोय. जर तुला काही झालं तर मी स्वतःला माफ नाही करू शकणार. जबरदस्त, प्लीज यार. मी बघते. हे बघ मुझो, सनेमला खूप कामं करायची आहेत, त्यामुळे तू तिची काळजी करू नकोस. आपण निघूया ना. बरं, ठीक आहे, सांभाळून राहा, सांभाळून. आयहान, आयहान, एक मिनिट, मी तुझ्या सोबत येऊ का? ऍक्च्युली माझी इकडची सगळी कामं झाली. हो, ये ना, काहीच हरकत नाहीये. तसंही भरपूर जेवण उरले, तू जेवण करूनच जा. ओके, तुला कार्टून्स आवडतात का? कार्टून्स बघत जेवण करूया, काय म्हणते? अरे, मला तर खूप आवडतात ॲनिमेटेड सिरियल्स, तर फार आवडतात. तुला ते उंदराचं कार्टून आठवतंय का? ते माझं फेवरेट आहे. जरा पुढे बघ. तर तुला ते उंदराचं कार्टून आवडतं का? हो, आवडतं ना. त्यात ससा पण आहे ना, सगळे म्हणतात मी सशा सारखाच दिसतो. चल जाऊन बघूया. अगं, एवढं घाबरायचं काय? मीच आहे ना. तुम्ही इथे काय करताय? ऍक्च्युली तुला येताना पाहिलं इकडे, म्हणून म्हटलं जावं, सेफ्टीसाठी, बाकी काही नाही. जंगलात एकटीने फिरणं सेफ नाही. मी फुलं तोडायला आले होते. फुलं? परफ्यूमसाठी? हो. ऑल राईट, कॅरी ऑन. तुझं झालं की सांग, मग जाऊया आपण. तोपर्यंत थांबतो मी इथेच, ठीक आहे? कॅरी ऑन, कॅरी ऑन. हा, मी आहे इकडेच. मला थोडा वेळ लागेल पण. असं का? हरकत नाही, टेक युअर टाइम, मी थांबतो. मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तुझं झालं की सांग. त्या बघ तिकडे किती मधमाशा आहेत, बघ तिकडे, बघ, इंटरेस्टिंग आहे ना. मी जवळ जाऊन बघतो, पण तू तिकडे जवळ जाऊ नकोस, खूप डेंजरस असतात त्या. मिस्टर जान, मला खूप वेळ लागणार आहे आणि मला एकटं राहायचं आहे. मग मी जाऊ का? ठीक आहे, मी जातो. मी काय तुला डिस्टर्ब करणार नव्हतो, मधमाशा बघणार होतो. असो, ठीक आहे, जातो मी, बट बी केअरफुल. या बाजूलाच राहा आणि प्लीज त्या बाजूला जाऊ नकोस. ठीक आहे, सी यू. सी यू. Thank you.
तुला सांगायचं होतं की ऍक्च्युअली माझं पॉलिनशी ब्रेकअप झालंय. बरं वाटलं ऐकून. ही फुलं जर सकाळी तोडली तरच त्यांचा वास दरवळतो. प्रत्येक गोष्टीची एक वेळ ठरलेली असते आणि माझी योग्य वेळ जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मला एकटं राहायला शिकावं लागेल या फुलांसारखंच. माझ्यावर चिडलीस का? सांग ना. मिस्टर जान तुम्ही इथे का आलात? खरं सांगायचं तर मला पण नाही माहिती. मी तुम्हाला सांगितलं होतं ना की मला एकटीला राहायचंय, का आलात मग इथे माझ्या मागे? पण तुला एकटं का राहायचंय? थोडा विचार करण्यासाठी, थोडस शांत होण्यासाठी. त्यासाठी एकटं राहण्याची काय गरज आहे? दोघं मिळून विचार करूया ना. तू माझ्यासोबत एकटी राहशील का? मला काय करावं तेच कळत नाहीये. एवढं चांगलं शूट केलं होतं आपण, सगळं वाया गेलं, आता काय करायचं? मी कस्टमरशी बोलतो. ते येणार आहेत का आता? नाही येऊ दे. पण मी इथे पाण्यात पडले आणि माझा पाय मुरगळलाय, खूप दुखतोय, नुसता टणकतोय माझा पाय, मला खूप त्रास होतोय, मला चालता पण येत नाही. चांगलंच लागलेलं दिसतंय, चालू शकशील का उचलून घेऊ तुला? नको, काही गरज नाही. थँक्यू सो मच. चालता येईल का तुला? पायावर जास्त भार देऊ नकोस. हळूहळू चाल. ए बघ सावकाश, हळूहळू येतंय. मला चालतं भाऊ, सावकाश सावकाश. ओके चला लवकर, खूप खूप काम आहे. चला चला, तुझ्याशी बोलत नाहीये. ओके. अरे मला खरं काहीच कळत नाही. एवढा मोठा प्रॉब्लेम काय माहित. तू थांब. मिस्टर जान, तुम्ही एवढे कसे काय भिजलात? काही प्रॉब्लेम झाला का? नाही नाही, प्रॉब्लेम वगैरे काही नाही, एव्हरीथिंग इज ओके. जरा एक इमर्जन्सी आली होती, आपण ते जाऊ दे. नाऊ आय एम टोटली ऑल राईट. मला कळत नाही ही चूक झाली तरी कशी. खूप मोठा प्रॉब्लेम झालाय हा. काय करणार आता हे लोक? चूक झाली म्हणजे काय झालं नेमकं? हे बघा, हे चूक नाहीये.
माझ्या माहितीप्रमाणे चूक नसून टेक्निकल प्रॉब्लेम आहे, कार्ड तुटलंय ना, अशा गोष्टी होतच असतात, आपण सोल्युशन काढूया. मिस्टर जान हे उद्या ऑन एअर जायला हवं आणि हे आता चेंज नाही होऊ शकत. शूटिंग आणि सगळ्या अरेंजमेंट या अर्जंटली कराव्याच लागतील, पण हे सगळं शक्य आहे का? मला तर अवघड वाटतंय, तुमचं काय म्हणणं आहे या बाबतीत? कारण हे सगळं अर्जंट आहे. मला माहिती आहे ते अर्जंट आहे, म्हणूनच म्हटलं सोल्युशन काढूया, म्हणजे ते आज रेडी होईल, काहीच प्रॉब्लेम येणार नाही, रिशूट करूया. चला कामाला लागूया आपण, काळजी करू नका, मॅनेजेबल आहे हे सगळं. पुलिस, मी काय ऐकतेय, सगळं डिलीट झालं आणि परत शूटिंग करावं लागणार आहे. ओ माय गॉड, सनी मेवडी ओली हिने पाहिलं. अरे सने मोली कशी, आणि ते बघ मिस्टर जान सुद्धा ओले झाले. नक्की काय चाललंय, मला तर काहीच कळत नाहीये. ही दोघं अशी कशी काय भिजली, नक्कीच काहीतरी गडबड आहे, मला पाहायला पाहिजे. तू एवढी भिजली काय आहेस, काय झालं मला सांग. मी पोहायला गेले होते. मी पोहायला? पण आता अशी अचानक कसं काय? ऍक्च्युली काय झालं, बीच वर एक टर्टल होता, त्याला वाचवण्यासाठी मी समुद्रात गेले आणि आत गेल्यावर माझा पाय मुरगळला आणि मग मिस्टर जान मला मदत करायला आले, त्यांना पण पाण्यात यावं लागलं आणि त्यामुळे आम्ही दोघही ओले झालो. हो खरंय, मिस्टर जानने तिला वाचवलं, मी नाही. आता तिच्या दृष्टीने मी हिरो नाहीये, आता काय करायचं? सनीम काय करत असतेस तू, हे सगळं अवघड आहे तुझं एकदम. त्या टर्टलला वाचवणं गरजेचं होतं. ऐक ना, तू जाऊन आधी कपडे बदल, नाही तर सर्दी होईल. खूप कॉस्ट्युम आहेत, त्यातला एखादा घाल ना, जा लवकर. हो जा, आता चेंज करून घे. मी उद्या तुम्हाला फायनल व्हिडिओ पाठवतो, आय प्रॉमिस, ट्रस्ट मी. आणि तुम्हाला जर रिशूट केलेला व्हिडिओ आवडला नाही, देन डोंट पे अस, सिंपल. ठीक आहे मिस्टर जान, आमचा तुमच्यावर विश्वास आहे, वी ट्रस्ट यू. बघूया काय होतं ते, चला भेटूया. थँक्यू सो मच, चला बाय. ओके, आय होप सो आई डिड नॉट. मला पण कसं होईल म्हणजे आता एवढं सगळं शूट नाही, बघूया काय होतं. टेन्शन नाही. आता आपण कुठून सुरुवात करायची, किती काम आहेत जान? आज सगळं शूटिंग वगैरे होणार आहे का, शक्य आहे का ते? क्रिओ आता इथे आलाय, सेट वगैरे सगळं काही तयार करावं लागणार आहे. मी चेंज करून येतो, तू एक काम कर, कास्ट आणि क्रूला इथे बोलाव, मीटिंग घेऊया, रिशूटचा प्लॅन सगळ्यांशी डिस्कस करूया, म्हणजे मग काही प्रॉब्लेम येणार नाही, समजतंय? ब्रावो डॅरेन, तू प्रॉब्लेम असा सॉल्व्ह करतेस, मी तर तुला काढूनच टाकलं असतं. तू कोण आहेस मला काढणारी? आली मोठी शहाणी, मला काढून टाकलं असतं म्हणे. अगं सेनेम, तू असं का पळत सुटली आहेस? ही सांगते तुला. अगं हो, येते पण थांब ना. मी खूप खुश आहे, आय हॉन, मी खूप खुश आहे. मिस्टर जान आणि माझं बोलणं झालं मग अशी. यू वॉन्ट बिलीव्ह. एवढं काय झालंय, एखाद्या स्वप्नासारखंच वाटतंय. काय म्हणाले ते? मला वाटतं की मी मिस्टर जानला आवडते. असं ते स्वतः म्हणाले? नाही, ते तसं म्हणाले नाहीत, पण त्यांनी मला जवळ घेतलं. मी त्यांना विचारलं की काय करताय तुम्ही, तर ते म्हणाले की आपण दोघं एकत्र राहूया, तुला आवडेल का वगैरे. त्याचा अर्थ काय होतो मला सांग तूच. हा, म्हणजे ते तुला रिलेशनशिप बद्दल विचारत होते का? नाही, मला ऍक्च्युली खरंच माहित नाही, पण मी सांगते ना तुला, त्यांना मी नक्की आवडते. सेनेम, तू नक्की कुठल्या गोष्टीमुळे एवढी खुश झाली जरा सांगशील? अयहान, सांगितले ना, आमचं फार बोलणं नाही झालं, पण त्यांना माझ्यासोबत राहायचंय, माझ्याशी गप्पा मारायच्या आहेत. ते असं म्हटल्यावर मी ऑब्व्हियसली खुश होणारच ना. आणि तुला माहिती आहे ना, मी त्यांच्याशी केवढं खोटं बोलली येते. मला या गोष्टीचा खूप त्रास होतो, त्यामुळे मी फक्त एक दिवस राहणार आहे त्यांच्यासोबत, फक्त एक दिवस, ओनली वन डे. हे बघ सनम, मला वाटतं तू खूप मोठी चूक करतेस, ऐक माझा एकदा विचार कर. कसली चूक आहे हान, कसली चूक हा? आणि मला विचार नाही करायचाय, विचार करून फायदा नाही. तू जरा रियालिटी बघत जा. मी तुला किती वेळा सांगितलं जरा प्रॅक्टिकल हो, प्रॅक्टिकल हो, पण नाही व्हायचं. आयहान, आयहान, मला रियालिटी फेस नाही करायचे, ओके? मला फक्त एक दिवस त्यांच्यासोबत राहायचं, एक दिवस. अरे यार, सनम कुठे? आणि ती नक्की एवढी कशी काय भिजली आहे? मगाशी तिने जे काही सांगितलं मला नाही पटलं. दादा, मला सुद्धा काही माहित नाहीये, माझं फार बोलणं झालंच नाही तिच्याशी. ती फक्त एवढंच म्हणाली की तिला एक दिवस जान सोबत राहायचंय आणि तिला बाकीच्या गोष्टींची काळजीच नाहीये, असं म्हणाली ती. काय असं म्हणाली ती? दोघही ऐका माझं, ओके? मला जे वाटेल ते मी करणार आहे, तुम्ही दोघं जा. आता आपण तिला अडवू शकत नाही, करू दे तिला. समजावून सांगितलं तरी तिला पटणार नाहीये, पटणार आहे का? हा, कुठले सजेशन्स द्यायला नको. आता पाहिलंस तिला किती खोटं बोलायला लागली ती? सोडून दे दादा, काय होतं ती बघून घेईन. नाही, काही हरकत नाहीये, तुम्ही म्हणताय तसंच करूया. ओके बाय. कस्टमरला तो दुसरा ऍक्टर नकोय, ओस्मानच हवाय. बरं, तू आता मध्ये पडू नकोस, आम्ही बघून घेऊ काय करायचं ते. जे जे,
जे 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 तू इथे काय करतोस? नेचरचा सायलेंस एन्जॉय करतोय. नेचरचा सायलेंस? तिथे लोक टेंशन मध्ये आहेत आणि तू इथे मस्तपैकी एन्जॉय करतोस. ते आवाज ऐक, घारीचा आहे की चिमणीचा? कसला आवाज? कुठला तरी पक्षी ओरडतोय. अरे ते सोड, तिथे लोक टेंशन मध्ये परत शूटिंग करावं लागणार आहे आणि तू इथे लोळत पक्ष्यांचे आवाज काय ऐकतोस? जे जे जरा विचार करतोय मी. अरे उठ ना, कसला विचार करतोस? या कंपनीत जेव्हा नोकरीला लागलो तेव्हा मी बारीक सारीक काम करायचो, चहा कॉफी सर्व करायचो. मग काही वर्षांनी कंपनीने माझ्यावर जबाबदाऱ्या वाढवल्या. तुला माहिती आहे कंपनीने असं का केलं असेल? कारण मी खूप हुशार आहे आणि त्यामुळे लोक मला डिझायनिंग बद्दल प्रश्न विचारू लागली, माझं मत कन्सिडर करू लागली. वेटरच नव्हे, मी एक सपोर्टिंग पिलर होतो. सगळ्यांना माझा आधार वाटू लागला. का झालं असं? कारण मी हुशार आहे, प्रामाणिक आहे, खूप प्रामाणिक आहे. सगळ्यांनी ऐका, मी चांगला आहे. मला टेन्शन नाही येते, टेन्शन नाही येते मला. माझ्याकडे बघ, तू जरा शांत हो. हे बघ, तू जरा विचित्र असलास ना तरी लोकांना माहिती आहे की तू मनाने खूप चांगला आहेस. सगळ्यांना सांगू नकोस, हायपर होऊ नकोस आणि हसत खेळत मजेत राहा. कळलं तुला? तुझ्याशी बोलून खूप बरं वाटलं. खूप चांगली गोष्ट आहे, तू शांत झालास. चल जाऊया, आपल्याला उशीर होतोय. आयहान, आपल्या मध्ये काहीतरी इलेक्ट्रिक करंट सारखं आहे असं वाटतं का तुला? खरंच? म्हणजे आता मी तुला हात लावला तेव्हा तुला शॉक बसला? तुला माहितीये का, मी टीव्ही किंवा लॅम्पला हात लावला ना तरी सुद्धा मला शॉक बसतो आणि माझ्या डॉगला हात लावला ना तरी सुद्धा बसतो. हिला तर काय कळतच नाही. मला काय म्हणायचंय ते हिला कळतच नाही. काय करायचं आता मी? आयहान, एक्स्ट्रा एक्सपेन्सेसचं दुसरं बजेट सुद्धा आपल्याला कस्टमरला द्यावं लागणार आहे. जान, डोंट वरी, एमरे मॅनेज करते. ओके मिस्टर जान, उद्या डायरेक्टर येणार नाहीयेत, ते बिझी आहेत. बहादीरला बोलवा, ते सुद्धा बिझी आहेत. हे बघ, हे काम मी करेन. ओके, मी त्यांना कन्व्हिन्स करते, डोंट वरी. मिस्टर एन, मिस्टर जान, कस्टमर्सना वेगन मीट बॉल्स खूप आवडले, उद्या सुद्धा त्यांना तेच हवंय. तर त्यासाठी आपल्याला मेन्यू फायनल करावा लागेल आणि ऑर्डर सुद्धा द्यावी लागेल. काहीतरी अजून ऍड करायचं होतं, नाव आठवत नाहीये. काय होतं ते? कॅबेजचं काहीतरी काहीतरी होतं असंच, मला आठवत नाही आता. नक्की तुम्हाला नंतर लिस्ट मध्ये बघून सांगतो, चालेल ना? कॅबेज पिकल का? अरे आधी काय सांगितलं? किती टेन्शन आलं होतं, मला नावच आठवत नव्हतं. किती अवघड नाव आहे. सॉरी मिस्टर जान. जे जे लिस्ट घेऊन उस्मानकडे जा आणि ऑर्डर दे त्याला. जा जा. ठीक आहे ठीक आहे, देतो. थँक्यू व्हेरी मच उस्मान. हे बघ, घ्यातले सगळे पदार्थ उद्या हवे आहेत. जबरदस्त अर्पण कसं? मिस्टर जान, मेकअप आर्टिस्ट येणार नाहीये. अर्जुन आमच्या सेटवर मेकअप करणारा हकान होता, त्याला फोन कर. ओके ठीक आहे. आणि ऐका, त्याच्यासोबत तो दाढीवाला माणूस होता ना, तो मला इथे नकोय. समजलं? त्याला इथे आणू नको. मिस्टर जान, तो हे बघ, मला डिस्कशन करायचं नाहीये. एकदा नकोय म्हटलं ना, नको मग. पिनारला सुद्धा जमणार नाही आणि कुठलाच डिरेक्टर अवेलेबल नाहीये. एक वॅकेशन वर आहे तर बाकीचे बिझी आहेत. जान, तूच डायरेक्टर का बनत नाहीयेस? तुला चांगला एक्सपिरियन्स आहे. ठीक आहे, मग मीच करतो आता. कॉस्ट्युम्स रेडी आहेत ना? हो, पण कॉस्ट्युम मॅनेजर नाहीये. कम ऑन गुलीज, कॉस्ट्युम्स तूच बघ. मिस टेरेन, पण मी ऍक्ट्रेस आहे ना, सेटवर असणार आहे. हो माहिती आहे गुलीज, ऍक्टिंग सोबत कॉस्ट्युम चं सुद्धा काम बघू शकतेस तू, कारण ते कॉस्ट्युम तुलाच करावे लागणार. एक मिनिट टेरेन, जरा शांत हो, रिलॅक्स हो. टेक्निकल गोष्टी तू सांभाळ आणि बाकीच्या क्रिएटिव्ह गोष्टी आम्ही सांभाळू, ठीक आहे? ओके. ओ नो, याचा फोन कधीच लागत नाही. मला आता वेड लागणार आहे आणि मला आता एका असिस्टंटची गरज लागणार आहे. जान, सनेम येईलच आता, हवं तर ती तुम्हाला मदत करू शकेल. सनेम कुठे? ती बघा, ती आलीच.
काय झालं, काय करायचं ठरलं का? काय झालं मिस डरन? गुलीज, सनेमला ती लिस्ट दे आणि त्या लिस्ट मधल्या लोकांना मला भेटायला सांग. ऑल राईट मिस डरन, सांगते. ओके, तर उद्या शूटिंग आहे आणि कस्टमरला स्क्रिप्ट मध्ये थोडा चेंज हवाय. आत्ताचं काम लवकर संपवूया आणि उद्या सकाळी 6 शूट सुरू करूया. आम्हाला उद्या अजून एक शूटिंग करावं लागणार आहे, त्यामुळे आपण मीटिंग पोस्टपोन करू शकतो का? बरं, ठीक आहे ठीक आहे, मी फोनची वाट बघीन. थँक यू सो मच फॉर अंडरस्टँडिंग. या गोंधळामुळे माझ्या सगळ्या अपॉइंटमेंट्स मिक्स झालेत. पॉलिनला तिच्या आईकडे ड्रॉप करून तसाच इथे आलोय मी, त्यामुळे कस्टमरशी बोलू शकलो नाही. काय करावं कळत नाहीये मला. मिस्टर एमरे, मी मिस डेरेनसाठी बजेट ऍडजस्ट करते पण खूप अवघड आहे ते, आता काहीच क्लिअर होत नाहीये. हो, माझी पण अवस्था तुझ्यासारखीच आहे. काहीच क्लिअर होत नाहीये, ब्रेक घ्यायचा का? हो चालेल. चल मग काहीतरी खाऊन घेऊया. कुठे जायचं? इथे जवळच एक चांगलं रेस्टॉरंट आहे, तिथे जाऊया. ओके ठीक आहे. मला जरा एका कॉन्ट्रॅक्टचं काम करायचंय, जरा अर्जंट आहे, आधी ते करू का? एक मिनिट. हा बोला. मी म्हटलं ना की मी उद्या येऊ शकत नाही. ठीक आहे ठीक आहे, बरं मी आत्ता येतो. लैला, आय एम सॉरी, मला जावं लागेल. नंतर कधीतरी आपण त्या रेस्टॉरंटमध्ये जाऊया. मी निघतो आता, ओके? किंवा फ्री असेल तर उद्या संध्याकाळी जाऊया, चालेल का? हो चालेल ना, काहीच हरकत नाही. मी आता घरी जाऊ का मग? हो जा, मी डेरेनला सांगतो. ठीक आहे, बाय. निघतो मी, काळजी घे. सी यू. सी यू. बाय बाय. दादा दादा, तू पण त्या मजनू सारखाच झालायस. लैला लैला, प्लीज चिडवू नकोस मला. लैला नेहमी एमरे बरोबरच असते का? ऑब्विसली दादा, ती त्याची असिस्टंट आहे. मी कधी लैलाशी एवढं क्लोज होऊ शकेन का ग? तू जर असाच वेळ घालवत राहिलास ना तर अवघड आहे तुझं. म्हणजे मी मनातलं सांगू का तिला? कित्येक दिवसांपासून मी तुला हेच सांगते, लक्षात ना? एसरा, मला माहिती तू वेकेशन वर आहेस पण तू कॅन्सल कर असं मी म्हणतच नाहीये, फक्त एक दिवसासाठी आहे. आणि असं नाहीये की तू लांब कुठे तरी आहेस, इथे जवळच्याच गावात आहेस ना. मिस डेरेनला पण तुझ्यासारखी एक स्पेशल मेकअप आर्टिस्ट हवी आहे, प्लीज एकच दिवस. हे बघ, तू आली नाहीस ना तर त्या चिडचिड करतील आणि मला नोकरीवरून काढून टाकतील, कळते तुला? प्लीज 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 माझं ऐक. आणि ऐक, जर तुझं लहान मूल असेल तर आम्ही सांभाळू त्याला, त्याला घेऊन ये. ओके, तू इथे येणं जास्त महत्वाचं आहे. तू येतेस नक्की? थँक्यू, थँक्यू सो मच मिस्टर जान. हाय सन्नम. हॅलो. द्राक्ष हवीत? थँक्यू मिस्टर जान. कशी आहेस? ठीक आहे, तुम्ही? मी पण मस्त आहे. सगळं ठीक आहे ना? हो सगळं ठीक आहे. तुम्हाला कसं वाटतंय? मला खूप बरं वाटतंय, खूपच मस्त वाटतंय. पॉलिन गेली का? कुठे दिसत नाहीये ती. हो, ऍक्च्युली दुपारीच गेली ती, परत नाही येणार आहे कारण तिला हे ठिकाण आवडलं नाही. खरं तर ती तुमच्यासोबत यायचं म्हणून येते. या कामाची फारशी आवड नाहीये ना तिला? हो, ऍक्च्युली आमचं ब्रेकअप झालंय याचं वाईट वाटतंय. आम्ही खूप वर्ष रिलेशनशिपमध्ये होतो ना, एकमेकांना खूप सपोर्ट केलाय, त्यामुळे पॉलिन माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. तिच्या प्रेमात तर कोणीही. हो आहेस ती प्रेमात पडण्यासारखी. पण आता सगळं संपलंय, पण हे ऍक्सेप्ट करायला तिला जरा वेळ लागेल एवढंच. हो लागणारच. सनेम. मिस्टर जान, आपण मगाशी बीचवर होतो. हो, आपण बोलत होतो. मगाशी आपलं बोलणं अर्धवटच राहिलं, यु नो. बोललो तर क्लिअर होईल, म्हणजे बोललेलं बरं ना. तुम्हीच सुरुवात करा, मला असल्या विषयांवर बोलायला नाही जमत. मला जे सांगायचं असतं ते मी एक्सप्रेस नाही करू शकत. ऍक्च्युली मला सुद्धा बोलायचा प्रश्नच पडलाय. सायलेन्स इज बेटर. न बोलता सुद्धा खूप गोष्टी सांगता येतात.
खरं बोललात. तू पॉझिटिव्ह आहेस ना माझ्या बाबतीत, म्हणजे तू मला साथ देशील ना? हो मी साथ देईन, मला सुचत नाहीये काही. आपण इथे असे उभे होत जाऊया आता? हो, कोणीतरी बघण्यापेक्षा. बर, मी काय सकाळी इथे 6 वाजता पुन्हा कामाला लागायचं म्हणून घरी जाणार नाहीये, इथेच थांबणार आहे. ते बरं पडेल ना, म्हटलं तू सुद्धा हवं तर थांबू शकतेस. टेंट आहे, स्लीपिंग बॅग आहे, थांब ना. ओके, मला आवडेल ओपन एअर स्लीपिंग बॅग, पण माझ्या आईला कळलं तर खैर नाही, त्यामुळे मला लैला सोबत जावं लागेल. बर, थँक्यू सो मच. खूपच गोड, ह्या ड्रेस मध्ये खूप छान दिसतेस, पण ही फुलांची माळ का? ही ड्रेसला अटॅच्ड आहे, छान आहे ना? हा मस्त आहे, तुला सूट करते, खूप छान. तुझ्यावर हे खूप प्रिटी दिसत आहे. हो, व्हेरी ब्युटिफुल, जस्ट लाईक यू. मला ऍक्च्युली रात्री थांबायचं आहे. मग थांब ना, प्रॉब्लेम काय? नाही, तुम्ही ऐकलं नाही का? मी म्हटलं माझ्या आईला कळलं तर माझी काही खैर नाही, मला मला जायला लागेल. ठीक आहे, सॉरी, सर्दी झाली. याची ऍलर्जी आहे का तुला? असं वाटतंय. ओके, तर सगळी तयारी झाली आहे ना? मला एकही मिस्टेक नकोय, काम व्यवस्थित झालं पाहिजे. ठीक आहे, उद्या भेटू. काय चाललंय, सगळं ठीक आहे ना? हो, सगळं नीट चालू आहे. काय झालंय का? पण एक प्रॉब्लेम आहे, तुझी एक्स तिच्याशी कसं वागायचं कळतच नाहीये. किती विचित्र स्वभाव आहे तिचा, मला तर ती अजिबात आवडत नाही. तसं नाहीये, पण मला काय म्हणायचं. काय प्रॉब्लेम आहे? फार काही सिरियस नाहीये रे, ऍडजस्ट करतेय मी. तिची स्माईल बघितलीस का तू? फक्त मला एवढंच, मला तर तिची स्माईल सस्पिशियस वाटते, कारण ती कधीच मनापासून हसत नाही. खरं म्हणजे मला असं म्हणायचं आहे, बऱ्याचदा मला पण असं वाटतं ती तुझ्याबद्दल पण असं बोलत असेल. डोंट वरी, आय ट्रस्ट यू. बाय द वे, ऑर्गेटचा कस्टमर रिप्रेझेंटेटिव्ह कुठे? ते बघ, आले मिस्टर अली. ठीक आहे, बघ तुम्ही. मिस्टर अली, तर गाईज जरा एक मिनिट इकडे लक्ष द्या, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. हे बघा, आता आपलं शेड्यूल खूप टाईट आहे. आपल्याला माहिती आहे की उद्या सकाळी 6 वाजता शूटिंग सुरू होईल, तर येण्या जाण्यात सगळ्यांचा वेळ वाया जाऊ नये म्हणून आज आपण इथेच थांबूया, कळलं? ओस्मान, तू माझ्या टीम सोबत इथेच थांब, आणि आज रात्री तुला सगळ्यांसाठी स्वयंपाक करावा लागेल. ठीक आहे, हरकत नाही, आम्ही सामान आणायला जातो, होऊन जाईल. ओके, ग्रेट. मग मला जेजे कडून नवीन लिस्ट घ्यावी लागेल ना? राहायला मिळणार जेजे, ही लिस्ट घेऊ का रे? होगे की. लैला, तू सुद्धा थांबणार आहेस ना? जर मिस्टर इमरे म्हणाले तर मला थांबावंच लागेल. ओस्मान, ठीक आहे, म्हणजे मोस्टली तुला थांबावंच लागेल. हो, आम्ही डिनरसाठी लागणाऱ्या गोष्टी आणायला जाणार आहोत, तू येणार आहेस? नाही जमणार रे, खूप काम आहेत आम्हाला. ती झाली की मिस्टर इमरेंना विचारेन आणि मग घरी जाईन. मग आम्ही इथे कशाला थांबलोय? कसली कंपनी आहे, जंगलात काय बोलावते, कार आहे म्हटल्यावर चला घरी जाऊया आणि सकाळी येऊया. इथे कशाला थांबायचं? इथे थांबणं किती डेंजरस आहे माहितीये का तुम्हाला? मुझफ्फर, चल माझ्या सोबत, ये वाटेत मी तुला समजावून सांगेन सगळं. चल. पण जर सनेम इथे थांबणार असेल तर मी सुद्धा थांबणार, तिचा गार्ड म्हणून थांबेन. मी तिच्या पेरेंट्सना पण सांगतो की आम्ही इथे थांबणार आहोत, या जंगलात आपल्या जीवाला किती धोका आहे. जबर साहेब, तू माझ्या पेरेंट्स काही सांगणार नाहीयेस. ठीक आहे, मी स्वतः त्यांना सांगणार आहे. ओके, मी त्यांना सांगत नाही, त्यांना हे सुद्धा सांग की मुझफ्फर इथे, म्हणजे त्यांना काळजी नाही वाटणार. मी तुझा बॉडीगार्ड म्हणून इथे थांबणार आहे. ठीक आहे, ठीक आहे, कळलं मला. चल मुझफ्फर, चल 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 चल. मिस्टर एन, माझं इजराशी बोलणं झालंय, ती यायला तयार झाली आहे. ठीक आहे, आता उरलेल्या लोकांना फोन कर. सनीम, फार वेळ लावू नकोस फोन करायला, जाऊन फोन कर लवकर. ठीक आहे, कामाला लाग. हो, जाते. जान, मला बोलायचं होतं तुझ्याशी. हा, बोल ना. जरा बाजूला येशील का? तिथे येऊ? हो प्लीज. ओके गाईज, एक्सक्यूज मी. हा डॅरेन, बोल. अरे जॉन, सगळे कुठे आणि कसं झोपणार आहे, त्यांची सोय कुठे? हो, येस, आय गेट युअर पॉइंट. जे जे, जे जे, इथे ये रे जरा.
डेरेन विचारते की आज लोक कुठे झोपणार, टेंट्स लागतील अर्जंटली, मग आता ड्रायव्हर सोबत जा आणि टेंट्स घेऊन ये आणि सगळ्या अरेंजमेंट्स नीट बघ, कुणालाही कसलाही प्रॉब्लेम होता कामा नाहीये, ही जबाबदारी तुझी असेल. ठीक आहे ठीक आहे. कुठल्या साईजचे आणि कुठल्या कलरचे टेंट्स आणायचे आहेत? मी मिस्टर मी सुद्धा किती फालतू प्रश्न विचारतो हो की नाही, जातो मी. ऑल राईट जा. ओके ऍक्च्युली आता माझं काहीच म्हणणं नाहीये, कारण हे सगळं माझ्या कंट्रोलच्या बाहेर चाललंय. जान डेरेन, फॉर गॉड्स सेक प्लीज रिलॅक्स, चिल मार. बघ ना किती छान जंगल आहे, मस्त झाड आहेत, नेचर आहे, सो जस्ट एन्जॉय दिस. कंप्लेन करत बसू नकोस, एन्जॉय करून तर बघ. ट्रस्ट मी, तुला इथे राहायला खूप आवडेल. बिलीव्ह मी, इट्स गोइंग टू बी मेमोरेबल. काय कसं मला इथे टेंट मध्ये झोपावं लागणार आहे? हा काय प्रश्न आहे, ऑब्व्हियसली तुला इथे राहावंच लागेल. आम्ही पण थांबणार आहोत, आपली अख्खी टीम आहे. तू असं लहान मुलांसारखं वागू नकोस. तुला बीपी आहे, डायबेटीस आहे, म्हणून तुला जाऊ नको म्हटलं होतं मी. बाकी काहीच कारण नव्हतं, उगाच चिडतोयस. आता कसं कन्फेस केलंस तू? हा तूच ओस्मानला सांगितलं होतस ना की निहातला जंगलात घेऊन जाऊ नकोस, तूच सांगितलं होतस. ओरडतोयस का? मीच सांगितलं होतं त्याला, मग काय झालं? असं का केलंस तू? तू आज चल, चलात. माझ्या मनाला खूप दुखावलंयस तू. मला ना विचारता तू त्याला असं कसं सांगितलंस? मला जायचं होतं तिकडे, स्वयंपाक करण्यात मी किती कष्ट घेतलेले माहितीये ना तुला. हो माहितीये मला निहा, तू खूप कष्ट घेतलेस, पण मला तुझी खूप काळजी वाटते. जंगलात सोडायचं धाडस नाही झालं आणि तसंही मी तुझ्यावर जळत होते. तुम्ही सगळे तिकडे मस्त एन्जॉय करणार आणि मी इथे एकटी दुकान सांभाळायचं काय? माझ्यावर विश्वास नाहीये का? एवढी वर्ष तू गोड गोड बोलून तुझ्या मनासारखं करून घेत होतीस. मेवके बे, यापुढे मी तुझं काही ऐकणार नाहीये, अजिबातच नाही. निहा माझं काय चुकलं? काय झालं सांग ना, असं चिडू नकोस. ऐक ना सासरे बुवा, ऐका सासूबाई, एवढा मोठा प्रॉब्लेम झाला ना, काय सांगू. जर प्रॉब्लेमला 100 पैकी मार्क्स द्यायचं झालं ना, तर मी ह्या प्रॉब्लेमला 100 देईन. अहो मी उगाच इकडे येईन. मुझफ्फर लवकर सांग, माझ्या मुलीला काही झालंय का? मुझफ्फर काय झालंय सांग ना. हो अहो मुलगी एकदम ठीक आहे. मी आहे ना, मी तिची काळजी घेतोय. मी असताना तिला काही होणं शक्यच नाहीये, तुम्ही काळजीच नका करू. मी आहे ना, पण ह्या जाहिरातीच्या जगात काहीही होऊ शकतं. खरं सांगतोय मी, कधीतरी काहीतरी कॅन्सल होतं, कधी डिले होतं. खूप टेन्शनचं फील्ड आहे, एवढा स्ट्रेस आहे ना इथे, काय सांगू. पण मी टेन्शन का घेऊ? माझं दुकान तर तुमच्या दुकाना शेजारीच आहे. माझं कपड्याचं दुकान तुम्हाला माहितीच आहे ना, मी दुकानदार आहे, ऍडशी माझा संबंध नाहीये. उगाच टेन्शन घेतलं मी. आय एम रिअली सॉरी, मी तुम्हाला टेन्शन दिलं. आपण आता बसून बोलूया. काय बडबडत होतं मला काही कळलं नाही. मिस डेरेन म्हणून मॅनेजर आहेत, त्यांच्यामुळे सगळा प्रॉब्लेम झाला. एवढं प्रेशराइज करतात ना की मी सांगूच शकत नाही. त्यांना बघितलं की मी थरथर कापायला लागतो. मुझफ्फर तुला काय म्हणायचंय मला काहीच कळत नाहीये. कोण आहे डेरेन, त्या काय करतात, काय सांगतोयस? हा आय एम सॉरी, मी तुम्हाला व्यवस्थित सांगितलंच नाही. ऍक्च्युली आज जे शूटिंग झालं ना, तेच पुन्हा उद्या करायचं आहे. मेमरी कार्ड तुटलं म्हणून सगळं परत करायला लागणार आहे आणि त्यामुळे सगळा स्वयंपाक परत करायचा. ओस्मान सगळं सामान आणायला गेलाय, म्हणजे कॅटरिंग साठी लागणार सामान. सगळा स्वयंपाक परत करायला लागणार आहे आणि माझ्या सासूबाई ते पदार्थ परत करतील, हो की नाही? आता तुम्हाला माझी किंमत कळेल. हो ना, आपण आपल्या लोकांसाठी सगळं करत असतो, त्यांना हे माहीत सुद्धा असतं. मदत मिळणार असेल तर मी हो हो मी तयार आहे, मी मदत करेन, मी मदत करेन. सॉरी मी मगाशी चिडलो होतो मेवके बे. आता झाला शांत. हो मी आता मदत करेन तुला, तशी तू खूप चांगली आहेस. नवरा बायकोंमध्ये रुसवे फुगवे हे चालायचेच. एमरे एक मिनिट थांब जरा, कुठे चाललास? मीटिंगला. परत येणार नाहीस का? उद्या सकाळी येईन. का? का म्हणजे? मी तुला मेसेज केला होता, मला तुला भेटायचं आहे आणि तू असं न सांगताच जातोयस. आईली ना, आता मला खूप इम्पॉर्टंट मीटिंगला जायचंय. खरं खरं सांग, तू इथे बिझनेस साठी आला होतास की माझ्यासाठी? तुझ्यासाठी. हेच ऐकायचं होतं मला. मी आज घरी जाणार आहे, पण त्याआधी मी जर तुझ्याकडे आले तर तुला चालेल? हो ये. सी यू. See you.